आनंद कंद भगवान पंढरीनाथ भगवती माता रुक्मिणी श्री राम भक्त हनुमान जी परम आदरणीय प्रातस्मरणीय शांति ब्रह्म भगवान बाबा परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ति भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासन आरूढ करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण वळूया. काल आपण बघितलं होतं त्रैविद्यामां सोमपापूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वगतिं प्रार्थयन्ति ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोको अश्नन्ति दिव्यान् ते देवो भवान्. त्रैविद्यामां म्हणजे सामवेद यजुर्वेद ऋग्वेद यांच्यामध्ये पारंगत असलेले वेद ज्यांच्या मुखोद्गत आहे असे वेदविद असलेले अत्यंत विद्वान आणि यज्ञाच्या वेळेला सोमपान करणारे सोमपा स्वर्गाला प्रतिबंधक असलेलं पाप जे आहे ते ज्यांनी नष्ट केलेलं आहे यज्ञक्रियेने पूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ति यज्ञाच्या द्वारे इंद्रादिकाचं पूजन करतायत इंद्राकडे ते प्रार्थना करतायत अशा प्रकारचे स्वर्गतिं प्रार्थयन्ति स्वर्गाची प्राप्ती होण्यासाठी ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यान दिव्यदेव भोगान. त्या त्यांनी केलेल्या शंभर यज्ञाचे म्हणा अजून काही यज्ञ असतील त्या यज्ञाच्या पुण्यानं ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक त्यांना सुरेंद्र लोक म्हणजे इंद्राका इंद्र त्याच्यामध्ये जाळवेद स्वर्गामध्ये तिथे इंद्र आहे मश्नंती दिव्यान दिव्यदेव भोगान आणि तिथले जे काही दिव्य अशा प्रकारचे असलेले जे भोग आहेत ते भोग त्यांना भोगायला मिळत असं आपण काल बघितलं. तिथे काय काय भोग आहेत त्याचाही आपण विचार केलेला आहे. महासिद्धीची भांडारे अमृताचे कोठारे जे गावी खेळणारे कामधेनूची जे जवळगी देवपायिका सैन्य चिंतामणीच्या भूमिका विनोदवर वाटिका श्रुतरुंच्या गंधर्व गातगाणी जिथं रंभेविषया नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतोर्या मदन ओळगे शेजारे चंद्रशिंपे सांबरे पवन आयुषे म्हणियारे धावणे जे बृहस्पती आपण आयुषे ताटीचे ब्राह्मण सुरगणेचे त्याचे वर्णन आलेलं आहे की बृहस्पती सारखे त्या ठिकाणी मंत्रतंत्र वगैरे म्हणण्यासारखे आहे. उच्च श्रवाखाचे खोलणे लोकपाळांगेचे राऊतजी पदवीचे उच्च श्रवाखाचे खोलणे आदी आदी आहे. हे सगळे इंद्राप्रमाणे सगळ्या प्रकारचे भोग मिळतात पण कुठपर्यंत मिळतात की ते भोगीत तील वासे पुण्यलेशु जोपर्यंत पुण्य तुमचं आहे यज्ञाधिकारी तोपर्यंत तुम्हाला ते सगळ्या प्रकारचे भोग मिळतील. आणि एकदा का ते पुण्य संपलं की मग मात्र त्या ठिकाणून पुन्हा तुम्हाला खाली यावं लागतं. Yeah.
प्रकारचा स्वर्ग प्राप्त होईल. मग कालच बोललो तू स्वर्गलोक म्हणजे फार मोठा आहे, फार मोठा आहे. विशाल शब्दानं त्याचा गौरव केलेला आहे. स्वर्गलोक विशाल, विशाल म्हटल्यानंतर खूप मोठा आहे असं त्याचा अर्थ होतो. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशंती, एवढा विशाल स्वर्गलोक त्यांना भोगायला मिळतो. परंतु ते सर्व भोग भोगत असताना त्यांच्या पुण्याचा क्षय होतो. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशंती, त्यांना पुन्हा त्या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये घ्यावं लागतं. एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामालभन्ते. काम कामालभन्ते म्हणजे तुम्हाला ज्या विषयाची आसक्ती होती, स्वर्ग भोगाची आसक्ती असल्यामुळे तुमच्या मागे या ठिकाणी गतागतम म्हणजे जाण्याचं चक्र तुमच्या मागे लागलं, पुन्हा तुम्हाला खाली यावं लागलं. आणि तुम्ही त्या त्रयी धर्म मनु प्रपन्ना म्हणजे हे जे तीन प्रकारचे जे वेद आहेत त्या वेदाला अनुसरून तुम्ही सगळे विधिविधान केले आणि स्वर्गाची याचना केली, तिथे नाना प्रकारचे भोग भोगलात आणि पुन्हा त्या ठिकाणी पुण्य संपलं की खाली यावं लागतं, असं त्या श्लोकाचं काय आहे मतीचा अर्थ आहे. माऊलीनं सांगितलेले मग तया पुण्याची पावटी सरे, पावठी इथं पाठ आहे, पावठी आहे का पावटी आहे बघून घ्या मगतया पुण्याची पावठी, पावठी सरे सवे इंद्रवना इंद्रपणाची उठी उतरे. इंद्राची पावटी म्हणजे इंद्राची जी पायरी आहे त्याची शेवटची मर्यादा ती संपून जाते पुण्य संपलं की, आणि मग त्यानंतर इंद्रपणाला इंद्रपणाची चढलेली जी उटी आहे तुमच्या अंगावर म्हणजे त्या भोगाचं स्थितीतलं वैभवाचं ही सगळी उटी उतरून जाते. इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. थोडक्यात सांगायचं म्हणजे तिथं मिळालेल्या पुण्यानं यज्ञाधिकाच्या पुण्यानं तुम्हाला ते इंद्राच्या तिथलं सगळं सुख मिळतं, किंबहुना इंद्र पण होता येतं, पण पुण्य संपलं की पुन्हा खावे खाली यावं लागतं. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुन्हा खाली यावं लागतं. येऊ लागती माघारे मृत्यूलोका, पुन्हा त्यांना मृत्यूलोकामध्ये यावं लागतं, जन्म घ्यावे लागतं. त्याचं दृष्टांत माऊलीने जैसा वेश्या भोगी कवडावेचे मग दारहीचे पुणे येते तैसे लजीर लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगू. काय दृष्टांत की वेश्या भोगी कवडावेचे, एखाद्या मनुष्याला जर वेश्यागमन करण्याचा नाद असेल तर ती जी वेश्या आहे ती फक्त पैशापुरती असते. याच्याकडे जोपर्यंत धन आहे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत ती वेश्या याच्या पुढे पुढे करते, त्याचा आदर सन्मान करते, सगळ्या गोष्टी होतात. पण याच्याकडची कवडी संपली आणि संपली का तिच्या दाराला हात लावण्याचा सुद्धा याला अधिकार राहत नाही. मग दारहीचे पुणे तिचे, तिच्या दाराला सुद्धा हात लावण्याचा अधिकार राहत नाही. तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगू, त्याप्रमाणे या सगळ्या दीक्षितांचं जीवन लाजीरवाणं होऊन जातं. का बरं लाजीरवाणं, कारण पुण्य संपलं मग तिथे तुम्हाला क्षणभरही राहता येत. ज्याप्रमाणे पैसा आहे तोपर्यंत वेश्य आहे, त्याप्रमाणे यज्ञाचं पुण्य आहे तोपर्यंत उर्वशी आहे, रंभा आहे, तिलोत्तमा आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या तिथं नृत्यिका आहे. काल तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. उच्चेश्वर नावाचा घोडा आहे बसायला, ऐरावत नावाचा हत्ती आहे, चिंतामणीच्या सडका आहे, अमृत प्यायला आहे, आदर करण्याकरता देऊ आहे तिथे, सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं जरी असलं तरी पुण्य संपलं संपलं की तिथे एक क्षणभरही तुम्हाला तिथे थांबता येत नाही. जसं वेश्येकडं पैसे संपल्यानंतर तिच्या दाराला सुद्धा हात लावता येत नाही. पण हा दृष्टांत का दिला बरं माऊलीने, वेश्येचा दृष्टांत का दिला? कारण विषय एवढा सगळं यज्ञाचं पुण्य करणं संपादन करणं आणि तेवढं शंभर शंभर यज्ञ करणं आणि तिथे जाणं आणि काहीतरी दृष्टांत एकमेकाला काही साजेचा तर असायला पाहिजे होता की असं का सांगितलं? त्याचं कारण आहे सांगण्याच्या मागे की ती जी उर्वशी रंभा वगैरे जी आहे जेवढे जेवढे यज्ञ करणारे तिथे आहेत तिथे जातात सगळेचे सगळे जातात आणि सगळ्याशी तसाच संबंध असतो त्यांचा. मग अनेकांशी ज्यांचा संबंध असतो त्याला काय म्हणायचं? वेश्यात म्हणायचं. म्हणून माऊलीने तो दृष्टांत दिलेला आहे की ज्याप्रमाणे वेश्याच्या तिथे जाता येते तसं यांची स्थिती होऊन जाते.
एवं चितया माते चुकले जिहि पुण्य स्वर्ग का मिले तय अमरपंथी वाहो जाले अंतिम मृत्यु रोग चितया माते चुकले बिना कारण ते त्या ठिकाणी मला प्राप्त होण्याचं राहून गेलं मला चुकले। या सगळ्या यज्ञकर्मानं एवढ्या मोठी मंत्राच्या उच्चारानं एवढं मोठं त्या ठिकाणी आहुती वगैरे दिल्यानंतर मी खूप संतुष्ट झालो। आम्ही स्वतः प्रगट झालो असतो पण ते माझ्याकडे त्यांनी लक्ष ठेवलं नाही, त्यांचं लक्ष सगळं स्वर्गाकडं आणि त्या प्राप्त झाल्या जे पुण्य स्वर्ग कामिले त्यांनी काय मिळवलं स्वर्ग मिळवला तर अमरपण ते वाहू झाले। कसल्या आलं तिथलं अमरपण, जरी अमरचं एशी आसन जरी सुरुवातीला आलं पण ते अमरपण म्हणजे आपल्यापेक्षा आयुष्य जास्त बस याच्यापेक्षा कशाचं काय आलं, पण ते अमरपण सुद्धा त्यांचा खोटा होऊन जातो आणि ती मृत्यू लोक शेवटी त्यांना मृत्यूलोकामध्ये यावं लागतं। कोणत्याही जन्माला त्याला यावं लागतं, एकदा ढकलून दिलं का काय मारत पुण्य समजलं की ते ढकलल्या जातात। तुम्हाला मागे मी सांगितलं होतं की योग वासिष्ठ ग्रंथामध्ये ही गोष्ट आहे की प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी आणि सीताजी बसले असताना समोरून एक मुंगळ्याची रांग चाललेली होती, ती योग वासिष्ठ ग्रंथात आलेली गोष्ट आहे। त्या मुंगळ्यावर मुंगळा जो बसून चालला होता त्याला भगवान बघून हसले, तर सीतेला सुद्धा त्या ठिकाणी वाईट वाटलं की मला तर काही बघून हसले नाही ना, माझं काही चुकलं का। तिने प्रश्न केला तर प्रभू रामचंद्रने सांगितलं कारण सीते तसं नाही आहे, हा मुंगळ्यावर जो मुंगळा बसून चालला ना तो अगोदर इंद्र होता, त्याचं पुण्य समजून गेलं तो झालाय मुंगळा, पण त्याला त्या ऐरावतावर बसून चालण्याची सवय असल्यामुळे तो दुसऱ्या मुंगळ्यावर बसला, तिथली सवय त्याची मोडली नाही म्हणून तो मुंगळ्यावर बसून चालला आहे। पण इतकं माणसाला खाली यावं लागतं, मग काय मिळवलं सांगा। कछुन कमाया तूने कछुन कमाया हरि के भजन बिना जीवन गमाया। काय मिळवलं सांगा, एवढं सगळं प्रयत्न करून एवढे मोठे मोठे यज्ञ करून सुद्धा शेवटी जे व्हायचं ते झालं, त्यांचे सगळे कर्म वाया गेले ना ते केलेले, इतकं जर पुन्हा खाली यावं लागतं तर त्याप्रमाणे माऊली सांगतात तैसे लाजीरवाणी दीक्षितांचे काय सांगू येऊन तिथया माते चुकले जी पुण्य स्वर्ग काढले तय अमरत्वपण दे वाहू झाले अंतिम मृत्यू लोक मातीचे उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नव मासुरी जन्म जन्म आणि आई त्या उदरपोहरामध्ये त्यांना यावं लागतं। आईचं पोट म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारची भट्टी आहे म्हणा, त्या बाळाला फार मोठा त्रास होतो 9 महिन्यापर्यंत, अनेक प्रकारच्या यातना होतात, कोणाला बोलता येत नाही, काही नाही काही नाही। सात्विक जर आई असेल तर त्या लेकराच्या तातडीला जेव्हा त्रास होत नाही, पण तिचा का हा रजोगुणी वगैरे असला तमोगुणी असला तर त्याच्यापासून त्या लेकराच्या तातडीला त्राससुद्धा होतो, फार दुःख होतं, फार यातना होतात, त्या झनझनीत वगैरे खाणं वगैरे हे काही फारसं त्याला फार त्रासदायक असतं। अनेक त्रास त्या 9 महिन्यामध्ये आहे। एक तर पहिली गोष्ट शीर्षासन करून राहावं लागतं, शीर्षासन म्हणजे वरती पायर खाली डोकं, आईच्या उदरामध्ये अशा प्रकारे शीर्षासन करून ते लेकरू असतं। 5 मिनटं शीर्षासन केलं तर आपल्याला असं वाटतं कधी आपण खाली होऊन कधी असं वाटतं, ते 9 महिन्यापर्यंत ती स्थिती असते। पण ठीक आहे, आजूबाजूला काही कुठल्याही प्रकारचं हे नाही ना, सगळं नाती तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाळे कवना पुढे सांगावे, विष्टालेप चौकडे नाती तोंडी कृमी किडे अशा त्या घाणीमध्ये त्याला 9 महिन्यापर्यंत म्हणून त्याला उदर कोहरत म्हटले आईच्या उदरामध्ये अशी स्थिती 9 मास कष्टलाशी अत्यंत 9 महिन्यापर्यंत त्याला कष्ट अशा प्रकारचे असतात। पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी 9 महासरी जन्म जन्म होऊन मरतो, पुन्हा एकदा नाही तर पुन्हा जन्म मिळतो, पुन्हा मरतात पुन्हा जन्म मिळतो, कितीतरी आईच्या उदरामध्ये त्याला जावं लागतं। एखाद्याला पशुचंही शरीर मिळतं तरी त्याच्या तिच्याही उदरामध्ये राहावंच लागतं त्याला, अशा प्रकारची त्याची स्थिती होऊन जाते। काय हाताला आलं सांगा, काहीच हाताला आलं नाही, हाताला काही नाही आलं का, तर स्वर्गाचा लोभ, स्वर्गाच्या लोभामुळं सगळं काही त्या हातातलं जे होतं ते सगळं गेलं। एक सुंदर अशा प्रकारचं भजन आहे बघा, ते भजन तुम्हाला 1-2 कडवे मी म्हणणार।
करता त्या स्वर्ग करता अरे हे लोभी मना जरा आमचा ऐक जरा भगवंताचं भजन कर असं काय म्हणत आमचं स्वर्गाचं आणि याचं आणि त्याचं लोभी मन मान रे कयो हरि भजन खड्डा इथे तो आला जन्मा तर भले नखरे लावले मला खाट मला आंबटच पाहिजे मला गोडच पाहिजे मला असंच पाहिजे तसंच पाहिजे मला हे नाही आवडत ते नाही आवडत खट्टा मिठा भोजन चाहिए बिस्तर नित्य नयो अंथरून पांघरून नवे कोरे हे पाहिजे ते पाहिजे वेदिना आपना भूल गयो जब जेल में लिपट रह्यो तू त्या नऊ महिन्यामध्ये कोणत्या अंथरुणावर होता आणि कोणत्या पांघरुणावर होता गेला का विसरून हा आजूबाजूला सगळे घाणच होती ना तुझ्या अरे लोभी मन मान रे हरी दोय घडी को भजन प्रभू को अब नहीं जात सहो दोय घडी को कष्ट भजन को अब नहीं जात सहो गर्भ कोठरी माहे अंधेरो नौ दस मास रहो लोभी मन मान रे कयो हरि भज भूल क्यों गयो घंटे दोन घंट्याचं भजन सहन होत नाही त्याच्यात सुद्धा काय घंटात झोप काय घेतो कुठे काय काय करतो ते सहन होत नाही नऊ दहा महिने तिथे कसा राहिला सांग पाच सात दस बीस बीत साठी मे आय रो झाले मी तर जन्माला आता तर पाच वर्षाचा झाला सात वर्षाचा झाला वीस वर्षाचा झाला आला ना साठ वर्षात हा हा म्हणता साठाचा झाला ना तू सात पाच दस बीत साठी मे आय रो तीन प्रहर अब दीन तीन प्रहर दिन बीत गयो अब चौथो प्रहर रहो लोभी मन मान रे कयो हरि भज भूल क्यो मला इथं मान द्यायला पाहिजे होता लग्न कार्यामध्ये महिलाच काय उसून म्हणतात आमचे पायात धुतले नाही आमचे पायात धुतले नाही मी तर म्हणतो थंडीच्या दिवसात घागर ओतून द्यायला काय मान 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 लागलाय सांगत अरे रंकापती तो रावणासारखा गेला निघून एवढा मोठा मान मान मत करे मान मे लंकापती गयो आली बक्ष सद्गुरु के शब्द सुन सारो भरम गयो लोभी मन मान रे गयो हरि भज भूल क्यो गयो लोभी मन मान रे गयो हरि भज भूल क्यो गयो अशा प्रकारचं हे जीवन आहे म्हणून मनुष्याच्या अंतकरणातला जो लोभ आहे ना तो लोभ निघून गेला पाहिजे लोभामुळे तो आईच्या उदरामध्ये आला कशाचा लोक स्वर्गाचा लोक एवढं तेवढं सुख भोगलं हा म्हणता निघून गेलं आला पुन्हा खाली अगा स्वप्नी निधान फावे परी चैली हरपे आघवे तैसे स्वर्ग सुख जाणार वेदज्ञाचे स्वप्नामध्ये एखाद्याला लॉटरीचं तिकीट लागावं आणि जाग आली की ते संपव तसंच हे स्वर्ग सुख जाणार वेदज्ञाचे एवढे वेदामध्ये तज्ज्ञ असलेले लोक सुद्धा त्या स्वर्गाच्या मागे लागले स्वप्नासारखं ते सुख संपून जातात सुखाचे दिवस पटकन निघून जातात कळत नाही हा हा म्हणतात काही लोक असे बोलतात ना बोलता बोलता
कसो हा म्हणतो गेले दिवस मी गेले दिवस असे काही दिवसापूर्वी दिवस गेले नंतर म्हणजे गेले दिवस हळूहळू नंतर सगळं निघून जात काही राहत नाही महाराज अशा प्रकारची स्थिती होऊन जाते आता स्वप्नी ध्यान थावे ते चैले हरपे आले जाग झालं की संपलं ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले असं स्वर्गाचं सुख आहे अर्जुना वेदविद जरी झाला तरी मातेने नेता वाया गेला कन सांडोनी परिला कोंडा जसा अर्जुना वेदविद जरी झाला असा वेद पारंगत असलेला वेद पाठ असलेला जरी माणूस असला ना तरी मला त्याला झालं ना वाया गेला मातेने नेता वाया गेला मला मला जाणणं माझी भक्ती करणं मला शरण येणं हेच महत्वाचं आहे गेलं वाया कन सांडोनी परिला कोंडा जसा अरे ज्वारीचे कण सोडून दिले आणि ते भुसकट उठणे बसलं कोंडा कोंडा म्हणजे भुसकट बनग्या बाजरीच्या बाजरी सोडून दिली बनग्या उठून आहे तसं हे सगळे स्वर्ग वगैरे मिळवून हे काय आहेत बनग्या बनग्याला काय आनंद मिळत असतो का सांगा तुम्ही म्हणून मग हे केलेलं हे त्रयी धर्माकारण आता माते जाऊन काही नेमकं सुखी आहोत माझ्या एकट्या शिवाय हे सगळे त्रयी धर्म अकारण आहेत त्रयी धर्म म्हणजे हे सगळे तीन वेदात सांगितलेले काही मंत्र तंत्र वगैरे यज्ञ यागादी ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा प्रकारच्या अकारण आहेत तुम्ही करू नका असं शास्त्र म्हणत नाही पण भगवत अर्पण बुद्धीनं कर परमात्म्याच्या प्राप्तीच्या दृष्टीनं कर स्वर्गाचे लालू लालसा ठेवून जर तुम्ही केलं ना तर ते वाया गेलं तुमचं तुम्हाला पुढे त्या ठिकाणी दुःख दुःख आहे आणि काय असतं महाराज सुख भोगल्यानंतर दुःख फार अवघड जातं त्याला संस्कार ताप म्हणतो शास्त्र एखाद्या गोष्टीचा जर संस्कार झाला ना आणि ते जर नसलं तर मग फार दुःख आता समजा आपल्याला घड्याळ घालायचा संस्कार आहे आणि जर का ते चोरी गेलं की मग जास्त दुःख होतं पण पहिल्यापासून नाही घातलं त्याचं एवढं काही वाटत माणसं तसंच असत लग्न नाही केलं एवढं काही नाही सहज माणूस राहू शकतो पण जर का त्याने दोन हाताचे चार केले अंतिकांनी घेऊन गेले ते संस्कार त्याचे एक संस्कार असतात मग मात्र तो माणूस काय होतो त्याच्यापेक्षा नाही केलं ते बरं तर सांगण्याचं तात्पर्य असं की कुठलीही गोष्ट त्याप्रमाणे यानं अनेक चांगल्या गोष्टी भोगलेल्या अनेक भोगलेल्या चांगल्या गोष्टी पण का त्या गोष्टी आपल्याला परत नाही मिळाल्या एकदमच खाली यावं लागलं मग माणसं दुःख स्वर्गाचं चांगल्या प्रकारचं सुख भोगलेलं आहे आणि ते सुख आता राहिलं नाही आपल्याला खाली यावं लागलं जन्म घ्यावं लागले मातेची अवदर करी तर ते दुःखच आहे त्याने सांगा म्हणून ते आकारण म्हणतात म्हणून मजा एक येणं हे त्रयी धर्म आकार आता माते जाणून काही नेम तू सुखी आवश्यक मला तू जाणून त्या ठिकाणी हे जाणून घे तू सुखी होण्याची भगवान म्हणतात दुसरं काहीही जाणू नको मला सोडून दुसरं कशालाही जाणू नको तू सुखी आवश्यक म्हणून हा जो 22 क्रमांकाचा श्लोक आहे हा फार महत्वाचा श्लोक आहे 9वा अध्याय सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्या 9व्या अध्यायामध्ये सुद्धा 22व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे हा हाही त्या अध्यायाचा एक प्रकारचं नाकच आहे इतका शिरोभागी असलेला हा श्लोक आहे नित्यायुक्त असेल नित्याला माझे चिंतन माझं स्मरण माझं ध्यान
माझे नामस्मरण वगैरे प्रेमित अंतकरणा करत असला ना तर त्याचा योगक्षेम मी वहन करतो. योगक्षेमम महाम्यहम. योगा कशाला म्हणायचं, क्षेम कशाला म्हणायचं, अप्राप्तस्य प्राप्त योग हा आणि प्राप्तस्य परिपालन क्षेम हा. जी गोष्ट अप्राप्त आहे ती प्राप्त करून देणं माझं काम आहे आणि दिलेली गोष्ट सांभाळणंसुद्धा माझं काम आहे. एखादी गोष्ट जीवनामध्ये आपल्याला मिळते पण ती सांभाळणंही फार कठीण आहे. योगापेक्षा क्षेम फार अवघड असतो. क्षेम फार अवघड. एखाद्या वेळेला काही गोष्टीचा योग तरी होऊ नये पण सांभाळणं फार अवघड. सांभाळ करणं कठीण असतं एखादी गोष्ट. तर सांगण्याचं तात्पर्य भगवान म्हणतात मी त्याला अप्राप्तस्य प्राप्त, जे अप्राप्त तेही देतो आणि प्राप्तस्य परिपालन हा त्यांचं ते परिपालनही मीच करतो. म्हणून हा श्लोक आहे ना, हा श्लोक प्रत्येकाच्या पाठ असणं गरजेचं असतो. कमीत कमी ज्ञानेश्वरीला जे येतात त्यांच्या घरी हा श्लोक पाठ. एखाद्याचं शिक्षण नसेल तर दोन जणांकडून ऐकून ऐकून पाठ करायचं. बिना शिक्षणवाले सुद्धा लोकांचे खूप पाठ आणतात. आळंदीमध्ये एक अंधळा मनुष्य होता, शिक्षण नव्हतं, त्याच्या गाथा पाठ 4092 अंधळा शिक्षण नाही त्याच्या. म्हणून शिक्षण ज्याचं आहे त्याला ते जमेल असं काही नाही. याला एक आवड लागते, रुची लागते, ऐकून घ्यावं लागते. कोणाची जर चांगल्याची संगती करायची त्याच्याकडून ते ऐकून घ्यायचं आणि ते पाठ करायचं. रोज हा श्लोक तुम्ही म्हणत जा सगळे पाठ करून घ्या. जर कोणाच्या पाठ नसेल तर शिकून घ्या. एकदा तुम्ही माझ्या मागे म्हणा अनन्याश्चिंतयन्तु सर्व प्रकारे माझी उपासना करतात. तर हे ज्याला परिपास ते म्हणतात असे जे माझ्याशी श्रद्धापूर्वक माझ्या ध्यानामध्ये त्यांचं चित्त रमलेलं आहे नित्या नित्याभियुक्तांना त्या भक्ताचं योगक्षम वहाम्यहम. मी त्यांचा योगक्षम सांगतो असं त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. पण हा श्लोक मात्र नित्यानं म्हणत जा. ज्यांना गीता वगैरे पाठ करायची काही हे जमणार नाही. काही माणसं आपल्याच मनाला हात टेकून देतात. आपल्याकडून काय होतं आपल्याच मनाला ते ते करत असतात. त्यांना कोणी सांगितलेलंही नसतं पण हे काय आपल्याकडून शक्य नाही असं त्यांना वाटत असतं. ठीक आहे पण एवढा श्लोक तरी सर्वांनी मुखोद्गत करा. दोन चार दिवसात जर मी कोणालाही विचारलं तुमच्यापैकी तुम्हाला म्हणता आणि जर नाही मानता आलं तर पावती पाठव. असं काही नाही आपण बोलता बोलता पण सर्व भावे सुखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भ गोण उद्यमाते कोणाने. माऊलीनं दृष्टांत दिलाय पण सर्व भावे सुखिते जे ओपिले मज चित्ते काया वाचा मना सह सगळं ज्यांनी मला देऊन टाकलं. सर्व भावे आपल्याजवळ काही ठेवलं नाही. काया वाचा मन सगळं भगवंता काया वाचा चित्तचरणी ठेवले. तया अहम वाचा चित्तांग देऊन या शरणी महोदधिका कामगरी गाले जसे ही गोपी तुम्हाला 18 अध्यायामध्ये पुढे या श्लोकामध्ये तमेव शरण गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादा परम शांती स्थान प्राप्स्यसि शाश्वतम. 60-70 दरम्यान तो श्लोक असेल कुठेतरी त्याच्या तिथे ते आहे. तर त्या अहम वाचा चित्तांग देऊन या शरणी सर्व भावेशी उपिते जे ओपिले मज चित्ते ज्यांनी मला त्या ठिकाणी चित्त समर्पित केलंय जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाने. ज्याप्रमाणे आईच्या पोटामध्ये असलेला जो काही गर्भ आहे जो बाळ आहे ते कोणालाही जाणत नाही. कोणालाही जाणत
सर्व काही त्याचं जे काही असेल ते आईच असतं. त्यावेळेला त्याला आईसुद्धा कळत असते. गर्भामध्ये त्याला काहीच माहीत नसतो मला आई काय आहे. अशा प्रकारची त्याची स्थिती असते. त्याप्रमाणे भगवंताचं भगवंतावर निर्भर हे आपण जसं म्हणतो की गर्भामध्ये त्या बाळाच्यासाठी त्याची आईच असते म्हणा काळजी घेणारी. त्याप्रमाणे जो मनुष्य सर्वस्व भगवंतावर निर्भर आहे त्याची काळजी परमात्मा घेतात. तैसा मी वाचवणी काही आणि गोमटीची नाही मजची नाम पाही जिने या ठेवली. माझ्याशिवाय ज्याला दुसरं काहीही गोड लागत नाही. केवळ एक परमात्माच माझा आहे अशा प्रकारचा त्याला भगवंताच गोड लागतो परमात्माच गोड लागतो. नव्हे नव्हे त्यानं आपल्या जिन्याचं नावच परमात्मा ठेवले. मजचे नाम पाही जिनेया ठेवले. जिन्या म्हणजे जगण्याला. त्याच्या जगण्याचं नाव त्यांनी परमात्मा ठेवलेलं. जे काही जीवन आहे ना ते माझं भगवानमय आहे. परमात्म्यासाठी त्याचे सगळे श्वास आहे. श्वास श्वास पर हरी जपतो. प्रत्येक श्वासाश्वासावर तो प्रभूचं चिंतन करतो आणि त्याने पूर्णपणे जाणून घेतलेलं आहे की केवळ परमात्माच परमात्मा ठीक सर्व ठिकाणी आहे. तर मी सुद्धा माझ्या शेवटच्या श्वासामध्ये भगवत चिंतनच करेन. दुसरं काहीही करणार नाही असं त्यानं आपल्या जगण्याचंच नाव हरे नामैव 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 मम जीवन कलौ नास्ते नास्ते माझं जीवन त्यांनी ते परमात्मामय करून घेतलेलं आहे असं त्यांचं आहे. मला त्या महाभक्तांचं ऐशी अनन्य गती चित्ते चिंतित साते माते उपासिते जे उपासितेत आहे ते मीची शिवी. अशा अनन्य चित्तानं जे माझं सतत चिंतन करत असतात सातत्यानं त्यांच्या अंतःकरणामध्ये केवळ माझीच वस्ती असते. माझीच वस्ती असे जे कोणी आहेत ना तर अशी उपासना करणारे त्यांची सुद्धा सेवा मी करतो. जे उपासित तया ते मीची सेवा. भगवान म्हणतात त्या भक्तांची मी सुद्धा सेवा करत असतो. कशी सेवा करतात त्याला जे पाहिजे ते मी त्याची काय गरज आहे ते मी जाणून ते सेवा करतो. जसं भगवान अर्जुनाच्या अंतकरणातला भाव जाणून बोलतो. कुठे कुठे अर्जुनानं विचारलेलं सुद्धा नाही. आता हा नऊ अध्याय काही त्याने विचारलेलं थोडं अर्जुनाचा काही याच्यात प्रश्न नाही आहे. पण अर्जुनाच्या अंतकरणातला भाव जाणून भगवान त्या ठिकाणी देतात. अर्जुनाला या सगळ्या गोष्टी सांगू लागलेल्या त्याप्रमाणे भगवान म्हणतात मी त्यांची सेवा करतो. कारण ते माझे असे अनन्य आहेत. ते एकवटोनी जी क्षणी अनुसरले गा माझे वाणी तेव्हाच त्यांची चिंतवणी मजची पडली. एकवटोनी जी क्षणी एकवटून म्हणजे सगळंच स्वतःजवळ काहीही ठेवलेलं नाही. सर्वच काही भगवंताला अर्पण केले. अब सोपदिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में आए जी तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में है जीत तुम्हारे हाथों में है हार तुम्हारे हाथों में जीत असो हार असो आणखी एखादं करो. मेरा निश्चय बस एक यही एक बार तुम्हें पा जाऊं. मेरा निश्चय बस एक यही एक बार तुम्हें पा जाऊं मैं. अर्पण करूं जीवन भर का सब प्यार तुम्हारे हाथों. वाओ बजाओ ताली. अजून काही खरं कळवा. जब जब संसार कैदिक कैदी म्हणू जब जब संसार कैदी जे सांगितलं ते फार मुलाच. अब सौपदी आहेस जीवन का सब भार तुम्हारे. हे भगवंता तुमच्या चरणारविंदी हे सगळं ठेवलेलं आहे. म्हणजे अनुसरलेला माझी वाणी अशी एकवटून जी एक क्षण. म्हणजे आता कुठंच त्यांचं प्रेम राहिलेलं नाही. या मोडक्या तोडक्या फाटक्या तुटक्या संसारावर जे काही नाशाला प्राप्त होणाऱ्या सगळ्या गोष्टी असं कशावरही त्यांचं प्रेम राहिलेलं नाही.
ना धनावर ना मानावर ना देहावर ना देह संबंधावर प्रेमाचा विषय एकमेव परमात्मा झालेला आहे त्याला अनुसरले का माझे वाणी तेव्हा चितयांची चिंतोनी मदती पडते भगवान म्हणतात मग त्यांची चिंता कोण करणार त्यांच्या सगळ्या गोष्टी मी सांभाळ मग तेही जे जे करावे ते मदत पडले आघवे जसे अजात पक्षाचे जीवे पक्षिणी मग त्यांनी जे जे करायचं ना ते सगळंचे सगळं मीच बघत असतो देव भा मागे पुढे उगवी पुढे सगळं भगवान त्यांच्या मागे पुढे वगैरे राहतात या भक्ताला जे काही लागत असेल ते सगळं करतात नरसिंह मेहत्यांचे तर भगवंतांना ते माहेरा भरलं माहेरा शब्द तुम्हाला मराठीत त्याला काय म्हणतात मामाकडून आहे मराठी ट्रान्सलेट आणि इंग्लिश मध्ये क्लॉथ 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 अशा प्रकार हे सगळं तर सांगण्याचं तात्पर्य असं की हे भगवान सगळं करतात काय तिथे त्यांना काय गरज आहे सध्या तर त्या भक्तासाठी पूर्ण किती भगवंताचं प्रेम असत नरसिंह मेहताला त्या ठिकाणी गरज पडली पैशाची तर ते गहाण तहान ठेवण्याच्या अगोदर व्यवहार होते एका शेटकडे गेले म्हणजे काही माझं गहाण ठेवले काय तुझ्याकडे गहाण ठेवायला पैसे मागतोय म्हणजे माझ्याकडे आसावरी नावाचा एक राग आहे तो राग मी जर आळवला ना तर परमात्मा मला भेट देतात दर्शन देतात तर तो असावी लागली तुमचे पैसे देईपर्यंत मी म्हणणार नाही तो घ्या म्हणले गहाण ठेव शब्दाला महत्व होतो का ठेव म्हणले गहाण असावरी राग गहाण ठेवला आणि त्यांच्याकडून ते पैसे पोचले मग ते असावरीचे स्वर छेडायचेच नाही नरसिंह मेहताने ठरवलं आपले पैसे फिरत नाही तोपर्यंत असावरी म्हणायचं ते भगवंताला खूप आवडायचा तो असावरीला असावरीला तुम्हाला माहीत असते सोडून द्या म्हणजे ते राग सोडून आणला नरसिंह मेहताला ते पावतीच दाखव पैसे पिटले म्हणजे त्यांच्या ग्रंथात पावती निघाल तर काय असेल महाराज काय ते प्रेम असेल काय त्या गोष्टी असतील की ज्यांनी असं सगळं भगवंताला अर्पण केलेलं आहे त्या त्या भक्ताचे अशा प्रकारचे भगवान काम करतात ते मदत त्यांचं सगळं माझ्यावरच असतं त्यांना कुठे काय लागतं काय नाही हे सगळं मीच करत असतो ती मग ती जे जे करावे ते मदती पडले आहे जसे अजात पक्षाचे निजे पक्षाने ज्या पिल्लाला पंख फुटलेले नाही त्याचं सगळं कोण बघणार आई बघणार की नाही पंख फुटत नाही तोपर्यंत आई त्याचे रक्षण करते त्या पिल्ला करता बाहेर जाते स्वतः कधी कधी दाणा खात नाही पण सारा चुगा एवढा तेवढा दाणा त्याला भरवतो आमचं पिल्लू त्याचं पोट भरलं मग स्वतःच मग स्वतःच आईसुद्धा लेकराचं किती करत असते किती करत असते पुढं 2 मिनिटं तर थांबत नाही माझं लेकरू रडत असेल माझं बाळ रडत असेल इतकं त्या लेकराचं ध्यान असतं पण त्या लेकराला पंख फुटले की मग
चल पंख फुटतात ना पडतो, पंख फुटले मग काही खरं नाही, अशा प्रकारची स्थिती होती. तर ते सगळं त्या पिल्लाचं जसं आईलं असतं, आपली तहान दुखणे तान्या निकेते माऊलीशीची करणे तैसे अनुसरले जे मद प्राणी त्यांचे सर्व मी करणे. आपली तहान मुखाची ज्याला जाण नाही पण त्याच्या तहान मुखेची काळजी ती जशी ती पक्षिणी घेत असते त्याप्रमाणे भगवान अशा भक्तांची काळजी घेत असतात. तैसे म्हणजे त्याप्रमाणे जे मला शरण आलेले आहेत, तैसे अनुसरले म्हणजे शरण येणे, तैसे अनुसरले जे मद प्राणी त्यांचे सर्व मी करे, त्यांचं सगळं मी करतो. आता काय देतात भगवान, तया माझ्या सायुज्याची चाळ तरी तेच पूर्वी कोड का सेवा म्हणते तरी आड प्रेम सुय. त्याला जर माझं सायुज्य मोक्ष लागत असला तर मी त्याला सायुज्य मोक्ष सुद्धा देऊन टाक. चार प्रकारचे जे मोक्ष आहेत, सायुज्यता, स्वरूपता, सलोकता, समीपता, असे चार प्रकारचे मोक्ष आहेत. पैकी समीपता नावाचा मोक्ष भगवंताचं सान्निध्य प्राप्त होणं. हरिपाठात जे सांगितलेलं आहे ना, लक्ष्मी वल्लभ नित्यनेम नामी प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, याला समीपता नावाचा मोक्ष म्हणतात. स्वरूपता नावाचा मोक्ष म्हणजे भगवंत जसे चतुर्भुज आहे तसं त्याला भक्ताला चतुर्भुज बनवतात. चतुर्भुज नर मोठे मातृपितृ भ्राता समुद्र पार चतुर्भुज नर हो निठे, हे त्याला स्वरूपता नावाचे मोक्ष मोठे म्हणतात. समीपता, स्वरूपता, सलोकता म्हणजे आपल्या लोकाला भगवान ठेवतात वैकुंठ भवनी, अशा प्रकारे आपल्या लोकात ठेवतात. वैकुंठ भगवंताचं काय राहण्याचं ठिकाण आहे तिथं त्याला राहायला मिळतं. आणि सायुज्यता म्हणजे जन्ममरण संपूर्ण, जन्ममरण संपूर्ण अशा प्रकारे त्याला काय म्हणतात, सायुज्यता नावाचं मोक्ष म्हणतात. की पुन्हा त्याला जन्ममरण नाही. ज्या भक्ताला सायुज्य मोक्ष प्राप्त व्हावा असं वाटत असेल त्याला मी सायुज्य देऊ ना. तया माझी या सायुज्याची चाळ तरी तेची पूर्वी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. जर त्याला सायुज्य मोक्ष नसेल आणि त्याला जर पुन्हा जन्माला येऊन पुन्हा माझी भक्ती करण्याची इच्छा असेल तर त्या भक्ती करण्यासाठी जे प्रेम लागतं ते मी त्याला देऊ. प्रेम जे आहे ना ते भगवंताशिवाय मिळत नाही असं मनुष्य भजन करतो पण प्रेम निर्माण करतो. पाठांतर असतं, अभंग पाठ असतात, चाली पाठ असतात म्हणतो मनुष्य, पण प्रेमानं जे काही त्याच्या डोळ्यातून ते प्रेमाश्रू येणं, भगवंताशी तल्लीन होणं, ती तर देणगी भगवंताची. भगवंत ते सगळ्यांना देत नाही, ते अशा खास भक्ताकरता त्यांनी जतन करून ठेवले. सप्रेमळा मागी दे कठी विले जातात ते तैशेची सुख साधू, आपण पे विन देख ते तैशेची सुख साधू कर सप्रेमळा लागी दे कठी विले. सप्रेम प्रेमळ भक्तासाठी ते जतन करून ठेवले. जसं खेड्यापाड्यामध्ये दूध द्यायचं गाईनं आणि त्याची विल्हेवाट लावायची बाईनं, घरात दूध आलं का मग त्याचं काय करायचं त्या बाईलाच माहीत असत, किती तापवायचं, त्याची साय काढायची, विरजण टाकायचं, हळूहळू घरामध्ये तूप तयार होत असतं, किलो दोन किलो तूप झालं की नवऱ्याला माहिती असतं. एखाद्या दिवशी संध्याकाळी तिला जर स्वयंपाकाचा कठडा आला पण दोघंच जण घरात असले मग खिचडी बोंड दोनच तोंड खिचडी केली, मग जर तो नवरा म्हणला तूप तर ही म्हणजे चूप म्हणजे अरे किलो दोन किलो तर तूप झाला असं ना, तुम्हाला कसं काय चूक म्हणते, अहो तूप आहे पण मी तुम्हाला देणार नाही, मी ते लावून ठेवलेलं आहे, आपली बबी येणार आहे ना डिलिव्हरीसाठी, कोणाकरता लावून ठेवलं, सप्रेमळा लागी देख ठेवले जतन, आपल्या त्या प्रेमळ लेकीसाठी जतन करून ठेवलेलं आहे. तसं भगवान जे प्रेम आहे ना ते भलत्या संत्याला देत नाही, ते सप्रेम भक्ताला देत, कुणालाही ते भगवान प्रेम देत नाही का सेवा म्हणते तरी आड प्रेम असे. सेवा करताना जे प्रेम लागतं ते भगवंताच्या कृपेनं प्राप्त होत असतं. म्हणून आपण कुठलीही सेवा केली ना त्याच्यात जर जेव्हा प्रेम निर्माण झालं तर समजून घ्यायचं भगवंतानं प्रेम दिले. ज्ञानेश्वरी सांगताना ऐकताना जर तुम्हाला प्रेम निर्माण झालं तर ते भगवंताची कृपा आहे. आपण एखादा अभंग म्हणताना जर प्रेम निर्माण झालं, आमचे परम आदरणीय वैकुंठवासी अटळकर बाबा अभंग म्हणायचे,
तर त्यांच्या डोळ्यातून टपटप प्रेम असू द्या. आम्ही स्वतः पाहिले त्यांना, म्हणजे पोपळे साहेबांच्या घरी ते येत होते ना, त्यांचं काकडा भजन व्हायचं तर त्या भजनामध्ये दोन्ही डोळ्यातून पाणी पडलं. गायनाचे बुडे आपुलिया छंदे, ते स्वर ते त्यांचा स्वर असतो हायकरचा स्वर लागतो. इतकी तल्लीनता राहते एकट्यामध्ये, खूप आनंद एकटेच, पण कधी डोळे उघडत नव्हते. समोर कोण येऊन बसले कोण नाही, बरेच लोक तर नुसते टकटक बघतच राहते, कोण आलं आणि कोण नाही, काहीच नाही. आत्मनेव आत्मना आतुष्ट स्थित प्रज्ञस्त दोष, आपल्या आनंदामध्ये मग्न आणि ते प्रेम, अशा प्रकारची स्थिती ते भगवंताची देण असते. सर्वांना त्या गोष्टी भगवान देत नाही, त्याला तसा अधिकार असावा लागतो. त्यांचा तो अधिकार होता, त्यांच्या जीवनात तो त्याग होता. अनेक गोष्टी त्यांच्या जीवनातल्या वाखाणण्यासारख्या घेण्यासारख्या, त्यांची जी काही तपशक्ती होती, अनेक कीर्तनकार मंडळी त्यांच्यासमोर बोलायला सुद्धा भेटले, कीर्तनकार मंडळी सुद्धा भेट बोलायला. माझा स्वतःचा अनुभव सांगतो, मी नेमकं माझं लग्न झालं होतं, लग्नामध्ये कोट केलं होतं, जॅकेट कोट काय होतं, त्याच्यानंतर मी काही घातलं नाही ठिकाणी, पण ते केलं भारी होतं तो. तर थंडीच्या दिवसामध्येच असं मार्गशीर्ष महिन्यामध्ये वाकुलीला त्यांच्या गावात कीर्तन ठेवलं माझं, मला बोलवलं होतं. मी गावात गेल्या गेल्या चौकशी केली, म्हणलं बाबा आहेत का, लोक म्हणले नाही नाही आज बाहेरगावी गेले. लोकांनी सांगितलं बाहेरगावी गेले, मी थोडा बिनधास भर झालो. त्याच्यात एवढं होतं, ते बघितलं तर माणसाला असं घाम फुटावं असं काम होतं. तपश्चर्या होती तशी, अधिकार होता, पाठांतर होतं सगळं त्यांना, हजारो चाली येत होत्या त्यांना, म्हणून त्यांना चालीचा सिंह म्हणायचे लोक. संप्रदायाच्या चाली हजारो यायच्या, काय प्रत्येक आम्हाला वेगवेगळे चाली लावत. मग ते नाही म्हटल्यानंतर माझं थोडं जरा भार छातीवरचं ते दडपण होतं कमी झालं. पण थंडीचे दिवस होते, मग मी जाऊन कीर्तन भरायलो, म्हणलं आता काय आपले ध्वनी लोक ओळखीचे, ते कोटबीट घातला जाऊन भरायला, आणि भरायल्यानंतर ते विना वगैरे ते काळी एकमध्ये जाऊन ठेवला. त्यांनी कीर्तनाला इतका कमी स्वर जमत नाही, कीर्तनाला इतका कमी स्वर जमत नाही. ते रामकृष्ण आणि म्हणल्याबरोबर माझ्या लक्षात आलं, ते थांबवलं, मला इतका कमी स्वर कसं काय लावलं, काळी दोन पांढरी तीन तरी पाहिजे, नेहमी मी पांढरी तीनमध्ये काळी दोन तरी लावा म्हणलं कमीत कमी. तर मग एखादं तो मृदंग चालला ना असं त्यांच्यासमोर ठरलं, ते कधी येऊन बसले मला माहीत नाही. महाराज तिथंच होते, ते कीर्तनात शाल पांघरून कधी येऊन बसले, कधी पाया पडून माझे बसले तेही मला माहिती, कारण मी आपला बिंदास होतो, मी एकदम बिंदास होतो. महाराज इथं नाही, लोकांच्या म्हणून नसते बघ, जसं त्यांनी शाल बाजूला काढली, दोन मिनिटातच मृदंग लावला, दोन मिनिटात दोन तीन गट्टे चढवले, त्या गाण्याला सांगितलं काय रे म्हणजे तुला कळतं का कीर्तनाचा स्वर कोणता असतो म्हणून. त्यांना जसं पाहिलं तसं मी कोटच काढून ठेवून, एवढ्या थंडीमध्ये मला लगेच त्या ठिकाणी घामच फुटला, म्हणलं अरे बाबा. असे ते असतात एक अधिकार संपन्न महात्मा बोलत असतात, तर त्यांना जे प्रेम निर्माण झालेलं असताना ते प्रेम त्यांना भगवान दिलं. मला मुद्दाम ते काल्याचे कीर्तनाला बोलवायचे, काय गवळणी म्हणतो, एक एक गवळण त्यांचे त्या ठिकाणी ऐकत राहिले. काल्याचे कीर्तनामध्ये गवळींचे प्रमाण द्यायचे, तर कधी कधी असं वाटायचं की म्हणायचं आपण की बाबा अजून एक दोन गवळींनी म्हणा असं म्हणायची जीव, असं जीवेपर्यंत शब्द आहे, पण त्यांना म्हणणं म्हणजे काही सोपं होतं का, त्यांच्याशी बोलणं फार कठीण होतं. तर
अशा प्रकारचे ते महाराज. तर हे जे प्रेम आहे ते प्रेम भगवान देतात का? सेवा म्हणती तरी आड प्रेम असेल. सेवा करण्यासाठी जे प्रेम लागतं ना ते भगवान त्या ठिकाणी देत असतात. ऐसा मनी जो जो धरती भाव तो पुढा पुढा लागे तया देव आणि तिथली आचार निर्वाह तोही मिची धरी. भक्त मनामध्ये ज्या ज्या गोष्टीचा विचार करते भक्त असे भक्त जे आहेत ना ते असे पंचविषयाचे भोग मागत असतात. ते त्या ठिकाणी भक्तीमध्ये वाढ होण्यासाठी गोष्टी मागत असतात. भगवान म्हणतात त्यांच्या अंतकरणाचा जो भाव आहे ते मी पूर्ण करतो. त्यांना जर एखाद्या वेळेला वाटलं की मला एखाद्या महात्म्याचं दर्शन घेतलं पाहिजे तर मी ते घडवून देतो. त्यांच्या मनात आलं की आज आपल्याला तीर्थयात्रेमध्ये जाऊन तीर्थात जाऊन भजन करायचं तर तसा आम्ही योग आणून देतो. असं सगळं मी घडवून देतो. भगवान म्हणतात त्यांच्या इच्छा ज्या आहेत त्यांच्या इच्छा तशा असतात. सामान्य माणसाची इच्छा अशा असतात की मला देव देऊच लागला तर मग घेऊ मग. असं नाही, त्यांच्या इच्छा ज्या आहेत त्या अशा. ऐसा मनी जो जो धरी देव असे ते फक्त जो जो विषय मनात धरताना तो त्यांच्या पुढे करून देऊ लागतो. त्यांच्या पुढे पुढे आणून देतो आणि ज्या गोष्टी मी त्यांना दिलेल्या आहेत ना त्याचं रक्षण मी करतो. जे मी त्यांना दिलेलं त्याचं रक्षण पण मी करतो आणि तिथली आचार निर्वाह तोही मी शिकतो. एखाद्या भक्ताला जर कीर्तन भगवंतानं शिकवलं असलं व कीर्तनाची सेवा करेल तर त्या कीर्तनाचं रक्षण पण भगवान म्हणतो मी त्याचा अभ्यास ते चालू ठेवणारा परमात्मा. नाहीतर काय ते त्यांच्या हातात असतं सांगतो. त्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात पडत नाही. आपण ज्ञानेश्वरीचा प्रारंभ केला तर हे चालवणं आपल्या हातात आहे का? ही गोष्ट चालवणं आपल्या हातात. भगवान म्हणतात ते त्यांना करण्याची इच्छा आहे ना तर त्यांना सगळ्या गोष्टी अनुकूल घडवून देणं हे माझं काम. हे सगळं माझं काम. नाहीतर बघा बरं सगळे लोक पिछायत करायचे असतील तर त्या महिलांना सांगायची गरज. एकदाच आपण फक्त सूचना दिलेली होती त्याच्यानंतर त्या सूचनेचा त्यांना एकही दिवस विसर पडलेला. काही काही महिलांनी सांगितलं की कितीही दिवस चालू आम्ही ते अंथरून टाकतं म्हणजे काय झाडझूड करून स्वच्छतापूर्वक आसन आणि प्रवचन झाल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांमध्ये तर जिथ्याचे करा सगळेजण म्हणजे हे सगळं जे पकड ते सगळं पकड हे सगळं जे काय आहे. आणि जर समजा एखाद्यावर या गोष्टीचा रोड आला असता एखाद्याला आपण सांगितलं नाही हे तूच करेल तर त्याला 4-8 दिवसामध्ये लगेच काही स्वेच्छा निवृत्ती व मला पेन्शन द्यावं. हे सगळं कोण घडून आणतं? हा परमात्मा सगळं घडून आणतो. आज लोक 5-5 हजाराच्या पायात पावत्या घडत असतो. मी काय म्हणलो होतो 15 तारखेनंतर पैसे शिकावं अजून आज किती तारीख आहे? आता 16 पावत्या आतापर्यंत फाटून गेल्या. मी 15 तारीख म्हणून सुद्धा त्याच्या अगोदरही सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध होत आहेत त्याचा अर्थ काय होतो सांगा. किंवा हे भगवान बाबांचं जो काही सप्ताह आहे हा फार मोठं कार्य आहे. इथं अन्नदान घडतं, सगळ्या गोष्टी घडतात, ज्ञानदान घडतं तर याला काय लागतं त्याची तयारी परमात्मा. तुम्हाला वाटतं का एखादा मनुष्य स्वतः काही आणून देतो? भगवान त्याला ते तशा प्रकारचं काय देतो? प्रेरणा देतो. सर्व तुझ्यात हिंमत आहे, तुझं सगळं बँक बॅलन्स मला माहीत आहे असं भगवान सर्व जा. हे कोण करतं? हे प्रेरणा देणारा तो परमात्मा. प्रेरणा देणारा परमात्मा. नाही तर तुम्हाला वाटतं का लोक असं देत नाही महाराज? एवढं सोपं वाटतं काय तुम्हाला? एकदम 5-5 हजाराची पावती फाडणे एवढं सोपं नाही. परमात्मा ते करून घेतात. नाहीतर असे किती जण येतात महाराज वर्गणीला गणपतीच्या वेळेला याला त्याला येतात. लोक म्हणतात 100 रुपये सुद्धा कधी कधी लोक येतात अशी स्थिती होती. तर सांगण्याचं तात्पर्य हे सगळं जे काही करतो ना तो परमात्मा करतो का? तर हे अशा प्रकारचं जे कार्य आहे हे चांगलं कार्य आहे, हे चांगल्या बुद्धीनं केलं जाणार आहे, निर्मळ कार्य आहे आणि तिथं निर्मळ लोकांना आपण उभं करणंही गरजेचं आहे. ते लोक तिथे गरजेचे आहेत आणि त्यांच्याकडून ते घडून घेणं हे सगळं भगवान करून या ओळीचा अर्थच असायला. त्यांच्या जे काही इच्छा असतील ते सगळं भगवान पूर्ण करतात आणि जे त्यांना दिलेल्या गोष्टी त्याचा निर्वाह करणं सुद्धा परमात्म्याचं काम आहे. हा योगक्षेमाघवा तयांचा मदत पडिला पांडवा
दयांच्या सर्व भावाश्रयोगी त्यांचा हा योगक्षेम जो आहे ना हे सगळे मी चालवतो आणि त्यांच्या सगळ्या भावाला मीच आश्रय आहे, मीच आश्रय आहे. आपण अनन्याश्चिंतन तो मग हे फार महत्त्वाचं आहे. आता पुढे जो उद्या विषय येणार आहे ते लोक त्या ध्यानी वेगवेगळ्या देवाचे भजन करतात. एप्यन्न देवता भक्ता यजंती श्रद्धायंता ते विमामे विकमते यजंती विधी. इतर देवाला ते भक्ती करतात, तिथे त्यांना भावना ठेवतात आणि सर्व ठिकाणी मी असून सुद्धा त्यांना ते कळत नाही, मग त्या त्या देवाकडून त्यांना त्या त्या गोष्टी प्राप्त होत राहतात. ह्या गोष्टी तुम्हाला उद्यापासून ऐकायला मिळणार आहेत.